सब्सक्राइब कीजिए खेतीगाड़ी चैनल को और बेल आइकॉन दबाइए लेटेस्ट अपडेट्स के लिए। नमस्कार शेतकरी बांधवांनो, खेतीगाडी अग्रिटॉक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। याबरोबरच तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुमच्या आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा। चला तर बघूया ॲग्री आणि मेकॅनिझम इंडस्ट्रीच्या काही लेटेस्ट अपडेट्स। 2018-19 या वर्षात ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये 10-12% वाढ होण्याची संभावना ICRA रेटिंग एजन्सीने दिली आहे। यामध्येच काही सरकारच्या योजना म्हणजेच MSP वर झालेली वाढ, शेतकऱ्यांचे उत्पादन डबल करण्याची योजना, इन्शुरन्स कव्हरेज, इरिगेशन, तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला गेलेला खरीप, या सर्व गोष्टींचा फायदा ट्रॅक्टर इंडस्ट्रीच्या वाढीस ठरलेला आहे। मागील 2 वर्षातसुद्धा ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये वाढ झालेली दिसून येते आणि यावर्षी पहिले 3 क्वार्टरसुद्धा ट्रॅक्टर इंडस्ट्रीसाठी चांगले गेलेले आहेत। चला तर पाहूया डिसेंबर महिन्यामधील ट्रॅक्टर इंडस्ट्रीच्या काही लेटेस्ट अपडेट्स। सोनालिका ट्रॅक्टर्स ही भारतातील सर्वात जास्त वेगाने वाढ करत असणारी ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे। त्यांनी डिसेंबर 2018 14% वाढ करत 6,066 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तेच मागील वर्षी डिसेंबर 2017 5,321 ट्रॅक्टरची विक्री केली होती। भारतीय बाजारपेठेत पाहिलं तर 11.9% वाढ करत 5,052 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तर निर्यात बाजारपेठेत 26% वाढ करत 1,014 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तसेच एप्रिल 2018 ते डिसेंबर 2018 टोटल 20.8% वाढ करत 85,560 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तेच मागील वर्षी 72,438 ट्रॅक्टरची विक्री केली होती। कम्युलेटिव्हमध्ये पाहिलं तर 20.8% आणि एक्सपोर्टमध्ये 36% वाढ केली आहे। एस्कॉर्ट्स लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य कृषी उपकरण निर्माता कंपनी आहे। त्यांनी डिसेंबर 2018 28% वाढ करत 4,598 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तेच भारतीय बाजारपेठेत 21% वाढ करत 4,212 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। निर्यात बाजारपेठेत पाहिलं तर 197% वाढ करत 386 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये 36% वाढीसोबत 25,743 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। महिंद्रा ट्रॅक्टर्स ही भारतातील सर्वात मोठी ट्रॅक्टर इंडस्ट्री आहे। त्यांनी डिसेंबर 2018 6% घट होऊन 17,404 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तेच मागील वर्षी डिसेंबर 2017 18,488 ट्रॅक्टरची विक्री केली होती। भारत बाजारपेठेत पाहिलं तर डिसेंबर 2018 2% घट होऊन 16,510 ट्रॅक्टरांची विक्री केली आहे। तेच मागील वर्षी डिसेंबर 2017 16,855 ट्रॅक्टरची विक्री केली होती। तसेच निर्यात बाजारपेठेत पाहिलं तर 45% घट होऊन डिसेंबर 2018 894 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। तेच मागील वर्षी 2017 1,035 ट्रॅक्टरची विक्री केली होती। VST टीलर्स अँड ट्रॅक्टर्स ही एक पॉवर टीलर आणि ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे। त्यांनी डिसेंबर 2018 46% घट करत 1,955 युनिट्सची विक्री केली आहे। तेच डिसेंबर 2017 2,736 युनिट्सची विक्री केली होती। पॉवर टीलरमध्ये पाहिलं तर डिसेंबर 2018 55% घट करत 1,353 युनिट्सची विक्री केली आहे। तेच ट्रॅक्टरमध्ये 1% घट करत 602 ट्रॅक्टरची विक्री केली आहे। VST रेव्हेन्यूमध्ये पॉवर टीलरचा 69% तर ट्रॅक्टरचा 31% रेव्हेन्यू आहे। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। याचबरोबर ॲग्री आणि मेकॅनिझम इंडस्ट्रीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा खेतीगाडी चॅनल। लाईक, शेअर, कमेंट करा तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जवान, जय किसान। शेतकऱ्याची प्रगती हीच देशाची प्रगती।